आणि आता आर्थिक विश्वातने एक महत्त्वाची घडामोड. स्टेट बँक ऑफ इंडियानं कर्जावरच्या व्याजदरात आता वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. चालू आर्थिक वर्षामध्ये कर्जाच्या व्याजदरात स्टेट बँक ऑफ इंडियानं 0.60% वाढ केली आहे. SBI कर्जधारकांना यामुळे अर्थातच आर्थिक फटका सहन करावा लागेल. अधिक माहिती अभिषेक मुठा देतील. अभिषेक, हा निर्णय घेण्यामागचं कारण काय आणि ग्राहकांना स्पेशली कसा फटका बसेल? नाही, आपल्याला माहिती आहे की RBI पतधोरण समितीची बैठक झालेली होती आणि त्यामध्ये आपण साधारणपणे 0.50% जो व्याजदर आहे ते वाढवलेले होते. एकूणच बँकांना आता RBI कडनं अधिक व्याजदरानं कर्ज मिळणार आहे आणि त्यामुळे बँका देखील आता ग्राहकांना जे व्याजदर आहे ते अधिक व्याजदरानं कर्ज देतील. मात्र दुसरीकडे बघायचं तर मुदत वाढीच्या ज्या ठेवी आहेत त्याला कुठेतरी दिलासा आपल्याला बघायला मिळतो आहे. साधारणपणे 0.15% वाढ जी आहे ती एकूणच स्टेट बँकेच्या याच्यात बघायला मिळते आहे. सोबतच इतर बँकांनी देखील, सेंट्रल बँक असेल किंवा ऍक्सिस बँक असेल, यांनी देखील मुदत ठेवी संदर्भात वाढ केलेली आहे. मात्र एकूण जर का बघायचं तर कर्ज मोठ्या प्रमाणात ही वाढतील. गृहकर्ज जे घेतलेले आहे त्यांना मोठा फटका आपल्याला बघायला मिळू शकतो. MCLR दरामध्ये 0.20% वाढ ही स्टेट बँकेकडनं करण्यात आलेली आहे. तर जो बेस रेट आहे त्याच्यामध्ये 0.50% वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे एकूणच सर्व कर्ज जे आहेत ती आपल्याला महागताना बघायला मिळतील. मात्र यात अनेक बँकांकडनं आधीच व्याजदर जे आहेत ते वाढवण्यात आलेले होते. मात्र स्टेट बँक ही मोठी बँक आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ग्राहकांना जो आहे तो याचा फटका आपल्याला बघायला मिळतो. बरोबर आहे. 0.60% दरानं व्याजदर वाढवण्याचा निर्णय SBI घेतलाय आणि कर्जधारकांना अर्थातच थोडासा त्रास सहन करावा लागेल. अभिषेक, धन्यवाद या माहितीबद्दल. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.